ब्रॉट टू यू बाय विगार्ड। तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज झालेले आहे। मी सध्या आहे सातारा लोकसभा मतदारसंघात। आपण बघू शकता या ठिकाणी श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह हायस्कूल सातारा हे मतदान केंद्र आगळं वेगळं आहे, कारण की याच शाळेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिली ते चौथी याच शाळेत शिकलेले आहे। त्यानंतर शाहू महाराजांचा न्याय दरबार जो आहे, न्यायनिवाडा जो आहे, तो याच शाळेतून चालायचा। त्यामुळे या मतदान केंद्राला वेगळं थीम जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। वाचन संस्कृतीचं थीम देण्यात आलेलं आहे। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांकडे एक तज्ज्ञ म्हणून बघितलं जातं, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे भारतरत्न म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। त्यामुळेच या मतदान केंद्रावर अशा प्रकारे वाचन समृद्धी मतदान केंद्राचं थीम देण्यात आलेलं आहे, आणि तशा प्रकारचे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आपण हे मतदार केंद्र या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी 3000 जास्त मतदान केंद्र आहे। सगळे मतदान केंद्र जे आहे ते सज्ज झालेले आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वीगार्ड एसी स्टेबिलाइजर का चमत्कार। परंतु हे एक वेगळं मतदान केंद्र, कारण की या शाळेत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या शाळेत चौथीपर्यंत शिकले, आणि आपण बघू शकतो, बघा मतदान केंद्र जे आहे ते या ठिकाणी सज्ज झालेलं आहे। साताऱ्याची लढाई राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। राष्ट्रवादीचा गड असलेला हा मतदारसंघ, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या मतदारसंघात काय होणार याचा फैसला उद्या मतदार करणार आहे 7 तारखेला, आणि त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। संपूर्ण मतदान केंद्र जे आहे ते या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। वाचन संस्कृतीचं थीम यासाठी देण्यात आलेलं आहे। आणि साताऱ्याचा जर विचार करायचा झाला तर साताऱ्यामध्ये थेट लढत आहे भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गडाचे शशिकांत शिंदे यांच्यात। उनका बैकअप सिर्फ कलता और हमारा जानता। हमारा नेता कैसा हो, जो नॉनस्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। थेट लढत आहे, आणि त्या सातारकर जनता मतदार काय फैसला करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। परंतु उद्याच्या या लोकशाहीच्या महोत्सवासाठी मतदान केंद्र सजलेले आहे, आणि एक वेगळं मतदान केंद्र म्हणजे या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पहिली ते चौथी वर्गापर्यंत या ठिकाणी शिकले। शाहू महाराजांचा न्यायनिवाडा याच शाळेतून चालायचा। त्यामुळे या मतदान केंद्राला वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारं मतदान केंद्र म्हणून तसं नाव देण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन साई सह गजानन माटे, TV9 मराठी, सातारा। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।